हॅलो फ्रेंड्स, झटपट रेसिपीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणीची रेसिपी. पण त्याआधी झटपट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया रेसिपीसाठी. तर साहित्य मी इथंही मेन्शन केलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपण 750 ग्रॅम चिकन घेतले आहे, 2 वाटी राईस म्हणजे 500 ग्रॅम राईस घेतलेला आहे, 1 वाटी दही, लसूणची पेस्ट, 4 ते 5 तेजपान, मिरी, लवंग आणि दालचिनी, आल्याची पेस्ट, कांदे मी डीप फ्राय करून घेतले आहे आणि कांदे आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, कोथिंबीर, हे डीप फ्राय केलेले कांदे, 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे चटणी आणि 1 चमचा मी घरचा मसाला घेतलेला आहे. तुम्ही बिर्याणी मसालाही वापरू शकता. हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला सुरुवात करूया. चिकन मी 7-8 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी दही टाकलं आहे, मसाला, चटणी, हळद, मीठ, धने पावडर, लसूणची पेस्ट, अद्रकची पेस्ट आणि टोमॅटो आणि कांद्याची जी ग्रेव्ही बनवलेली होती ती टाकायची आणि याला मॅरिनेट करून घ्यायचं, मिक्स करावं पूर्ण. पण आपण जर सपोज निंबू वापरला तरीही चालेल. निंबू टाकल्याने टेस्टही छान येईल आणि आंबटपणाही येतो. तर हे मिश्रण आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. मी एक कुकरचे भांडे घेतले आहे, त्यात 3 मोठे चमचे तूप टाकलेले आहे. बिर्याणी ही तुपातच बनवावी कारण त्याची टेस्ट खूप छान असते. तुपाला थोडे गरम होऊ द्यावे. त्यात तेजपत्ता, तेजपान, मिरी, दालचिनी, लवंग हे टाकावे आणि थोडे फ्राय करून घ्यावे. त्यानंतर जिरे टाकावे आणि आता आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत. 1 तासानंतर असे छान मॅरिनेट झालेले होते. हे चिकन ॲड करावे. सर्व चिकन ॲड झाल्यानंतर 2-3 वेळेस त्याला आपण परतून घ्यावे आणि 20 ते 25 मिनटं आपण चिकनला शिजवणार आहोत. म्हणजे जर सपोज क्वांटिटी जास्त असेल चिकनची तर आपण थोडं जास्त वेळ शिजवले तरीही चालेल. परतून घ्यावे आणि 20 ते 25 मिनटं आपण झाकण लावून ठेवावे. 20 ते 25 मिनटानंतर आपले चिकन हे झालेले आहे आणि सपोज आपले थोडेही पाणी राहिले, म्हणजे आपण पाणी टाकलेलं नाही आहे पण ते दहीमुळे पाणी सुटत असेल, तर आपण हाय फ्लेम करून थोडे लवकर चिकन शिजवले तरीही चालतं. म्हणजे ही ग्रेव्ही घट्ट यायला हवी. मी अर्धी चिकन काढत आहे. एका भांड्यात मी अर्धी चिकन काढेल कारण आपण लेअर फॉर्म करणार आहोत. मी भात बनवून घेतलेला आहे, त्या तांदळाचा भात बनवून घेतलेला आहे. 1 खालचे लेअर चिकनचा आणि 1/2 भात आपण टाकणार आहोत. आपल्याला लेअर फॉर्म करायचे आहे. ही राईसची लेअर झाल्यावर एका भांड्यात चिकन काढलेले होते त्याची लेअर आपण बनवणार आहोत. ही लेअर आपण एकदम छान टेस्ट यावी राईसला म्हणून बनवत असतो. आणि वरून राईस टाकणार आहोत. आपण 2च लिहिलेले आहे तर हे जवळजवळ 4 लोकही खाऊ शकतात.
आणि फ्राईड केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून झाकण बंद करावे, 10 ते 15 मिनटं राहू द्यावे। 10 ते 15 मिनटानंतर झाकण ओपन करावे आणि बिर्याणी ही रेडी आहे। तर अशा नवनवीन रेसिपीसाठी झटपट रेसिपीला सब्सक्राइब करा। आता बिर्याणी आपण सर्व करून घेऊया। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि झटपट रेसिपीला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी होती।